जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी जयंतीनिमित्त एकवीरा चौकात स्वच्छता अभियान राबविण्यात आलं. यावेळी सर्वांनी अटलजींच्या कार्यांना उजाळा देत त्यांच्या विचारांनुसार मार्गक्रमण करण्याचं आवाहन केलं आहे. जय हिंद सैनिक युवा फाउंडेशनच्या वतीनं भारताचे दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पाईपलाईन रोड येथील एकवीरा चौकात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या अभियानात माजी सैनिकांसह नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रारंभी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सुवेंद्र गांधी, सेंट्रल बँकेचे डी पी काळे, सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ औटी, राजहंसचे चंपती मोरे, फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, निवृत्ती बाभड, बन्सीदार कुंडे, भाऊसाहेब देशमाने, राजू गड, भास्कर सिनारे, भगवान डोळे, ज्ञानदेव शिंदे, श्याम परदेशी, अमोल जावळे, आकाश शेकडे, महापालिकेचे ऋषिकेश भालेराव, विजय चौथे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी अटलजींच्या महान कार्याचा गौरव करून त्यांच्या विचारानुसार मार्गक्रमण करण्याचा संकल्प केला. जय हिंद फाउंडेशनच्या वतीने अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त जो स्वच्छता करण्याचा अभियान केलेला आहे तो खरोखर कौतुकास्पद आहे. कारण पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी पण आपल्या देशामध्ये लाल किल्ल्यावर स्वच्छतेचं महत्त्व व स्वच्छता का करावी असं पटवून सांगितलेलं आहे. तर स्वच्छता केल्याने आपले एक तर आरोग्य व्यवस्थित असते, मन प्रसन्न राहतं आणि आसपासचा परिसरसुद्धा स्वच्छ राहतो. यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेमध्ये सहभाग घ्यावा. वाजपेयी साहेब म्हणजे हिमालया एवढी उंची, तर निश्चितपणे त्याने हिमालया एवढी उंची गाठली आणि आपल्या भारताचं एक नेतृत्व सक्षमपणे केलं. आज ते आज त्या त्यांची जवळजवळ 25वी जयंती पण त्यात आपल्यात नाहीत, पण त्यांनी ज्या कारकिर्दीमध्ये जे काम केलं त्याच आपण आपल्यासारखं कोणीही कार्यकर्ता करू शकत नाही. कारण की एका सायकलवरून तर आजच्या या पंतप्रधानपर्यंत त्यांनी जी मजल मारली त्यामध्ये आपल्या पहिले म्हणजे लोकसभा फक्त दोनच खासदार होते आणि त्या दोन खासदार आज जवळजवळ 300 पुढं आज खासदार आपले झालेले. त्यामध्ये खरंच सिंहाचा वाटा असत ते अटल बिहारी वाजपेयी या साहेबांचा. कारण की त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आज प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी हे आज आपल्या भारत देशाचं काम करतात आणि निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं काम त्यांनी या आज आपल्या भारतामध्ये केलं आहे. त्यामुळे जगातमध्ये आपल्या भारताचा डंका आज पेटवला गेला आहे. काही लोक अमेरिकेचे व्हिसासाठी तरपडत होते पण आता आपल्या भारताचे व्हिसासाठी तरपडत आहे असं एकंदर चित्र आपल्या आज भारतामध्ये दिसून आलेलं आहे. त्यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेबांचे जे मार्गदर्शन होतं जी तत्व होती त्यांनी जर आपण अंगीकारले तर निश्चितपणानं येणारा भारत हा येणाऱ्या जगामध्ये एक नंबरचं नेतृत्व या जगाचं खरंच असं मला वाटतं. आणि निश्चितपणे आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं या ठिकाणी एवढंच एक सांगू इच्छितो की अटल बिहारी वाजपेयींनी अनेक कार्य केली. आपल्या नगरमध्ये येऊन 1982 आले होते ते, तेव्हा त्यांनी आपल्या नगरमध्ये रक्तपेढी जी आपली बाळासाहेब देशपांडे जे आपले दवाखाना आहे महापालिकेचा आपल्या जुन्या गावात नगरपालिकेचा त्या काळात त्यांनी त्या रक्तपेढीचं उद्घाटन केलं. आणि तेव्हा म्हटलं की बाबा पहिले डॉक्टर म्हटले बाबा मला माझं पहिले रक्त काढणं तर लोक तरच येतील असं त्यांचं वाक्य होतं की बाबा तुम्ही रक्त घेताल तुम्ही सगळ्यांचं पहिले माझ्यावर सुरुवात करा पण जेणेकरून सगळे काम चालू होते. आणि या ठिकाणी अटल बिहारी वाजपेयी आपल्या नगरमध्ये येऊन गेलेले अनेक त्यांच्या पण आठवणी आहेत. आज आपण एकवीरा चौक येथे राजहंस असोसिएट व जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सर्वजण एकत्र जमा झालेले आहोत. या शुभ अवसरामध्ये त्यांना लाख लाख कोटी कोटी अभिवादन करूत आणि आम्ही सर्वजण मिळून आज एकवीरा चौक येथे स्वच्छता अभियान राबवत आहोत. तरी सर्वांनी या मोहिमेमध्ये खूप मोठ्या भागाने सहभाग घेतला त्याबद्दल गॅलवे परिवाराचे तसेच जय हिंद सैनिक फाउंडेशन परिवाराचे खूप खूप अभिनंदन. अशाच पद्धतीने आम्हाला सहकार्य करत राहा, आम्हाला इथं काहीतरी करण्याचा मौका देत राहा. माजी सैनिक शिवाजी पालवे यांनी कारगिल युद्धात सहभागी असताना मिळवलेला विजय आणि दिल्लीत तत्कालीन पंतप्रधान अटलजींच्या झालेल्या भेटीला उजाळा दिला. भारतरत्न भारताचे माजी पंतप्रधान श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचा जन्मदिनाच्या निमित्तानं अहमदनगर शहराच्या एकवीरा चौक ते सिटी प्राईड हॉटेलच्या भागामध्ये जैन सैनिक सेवा फाउंडेशन अहमदनगर जिल्ह्याच्या वतीनं व राजहंस असोसिएटच्या वतीनं या ठिकाणी अटलजींना विनम्र अभिवादन करण्यात आलं आणि
आपण देशाच्या पंतप्रधान असताना अटलजींनी जे देशासाठी मोलाचं योगदान दिलं त्यांच्यातून आपल्याला आपण काहीतरी शिकलं पाहिजे या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी महास्वच्छता अभियान राबवलं आणि या अभियानासाठी या अहमदनगर शहराचे प्रथम नागरिक आमचे मार्गदर्शक सन्माननीय बाबासाहेब वाकळे या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचप्रमाणे माजी नगरसेवक आणि आमचे मित्र सुरेंद्रजी गांधीसाहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले. मोठ्या संख्येने या ठिकाणी माजी सैनिक आणि राजहंस असोसिएटचे आमचे मित्र चंपती मोरे आणि या ठिकाणी खूप मोठा असा एक तरुणांचा ग्रुप या ठिकाणी तयार झाला आणि बघता बघता आम्ही खूप मोठा इलाका असा या ठिकाणी स्वच्छ केला. आम्हाला खूप दुःखही वाटतं आणि आनंदही वाटतो की अटलजी असते तर या देशाला आणखीन पुढे जाण्याचा मार्ग मिळाला असता, परंतु आपल्यात ते नाहीत म्हणून आम्ही ठरवलो की त्यांचे गुण धरून आपण आपला देश पुढे घेऊन जाऊ. या उद्देशाने आज आम्ही या ठिकाणी अटलजींची जयंती साजरी केली आणि एक महास्वच्छता अभियान केलं. या स्वच्छता अभियानासाठी अहमदनगर जिल्ह्यातून शहरातून आलेल्या सर्व तरुणांचं जैन सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिनिधी मयूर नवगिरे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.